हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मजेत आहात ना आता आपण जे समोर प्लांट बघतो आहे ते पौची किंवा मॉसरोज या नावाने प्रसिद्ध आहे पण ह्या प्लांटला अजूनही बऱ्याच ठिकाणी ऑफिस टाईम किंवा नाईन ओ क्लॉक असं म्हणूनसुद्धा ओळखलं जातं आणि ह्याचं कारण अशासाठी की ह्याची फुलं ऑफिस टाईमप्रमाणेच सकाळी नऊ वाजता उमलतात आणि संध्याकाळी पाच साडेपाच झाले की कोमेजून जातात तर हा एक निसर्गाचा अद्भुत चमत्कारच आहे तर आत्ता आपण हे बघतोय ह्या प्लांटरमध्ये पिंक कलरची ही फुलं बघू शकतो ही पांढऱ्या रंगाची पण आहेत आता सध्या ह्या कळ्या आहेत आणि अजूनही ऑरेंज कलरची सुद्धा फुलं ह्या प्लांटरमध्ये आहेत तर अशा प्रकारे आपण दोन तीन प्लांट्स एकत्र एकाच प्लांटरमध्ये खूप चांगल्या प्रकारे ग्रो करू शकतो तर आज आपण या व्हिडिओमध्ये ह्याच प्लांटबद्दलची बरीचशी माहिती आणि ह्याचं प्रपोगेशन कसं करायचं आणि हे है हँगिंग म्हणून किती सुरेख दिसतं हे बघणार आहोत तर चला तर मग स्वागत असो तुमचं मिनल ग्रीन वर्ल्डमध्ये आता हे प्लांट आपण कटिंगनी कसं प्रपोगेट करायचं ते बघणार आहोत त्याच्यासाठी मी असे छोटे छोटे कटिंग्स घेते आणि अशा फांद्या सिलेक्ट करते ज्या बऱ्यापैकी जाड असतील आणि आता आपण ह्याची खालची पानं काढून घेणार आहोत की ज्यामुळे आपल्याला हे मातीमध्ये व्यवस्थित लावता येईल आणि हे जे तुम्ही समोर प्लांट ग्रो झालेलं बघितलं आहे ते पण अशाच प्रकारे मी कटिंगनी ग्रो केलेलं आहे तर फक्त चार पाचच फांद्या तेव्हा मी लावल्या होत्या आणि हे खूप छान प्रकारे ग्रो झालेलं आहे तर हे दोन कटिंग्स आहेत आता अजून आपण काही कटिंग्स घेणार आहोत तर मी असे अशा काही फांद्या सिलेक्ट करते की ज्याच्यावरती कळ्या नाही आहेत आणि ज्याच्यावरती ऑलरेडी फुलं उमलून गेलेली आहेत आता हे बघा हे बघू शकता तुम्ही ह्याच्यावर फूल ऑलरेडी उमलून गेले ते आता मी काढून घेते आणि मग हे कटिंग घेतो आहे आपण आणि आता एक अजून एक छोटंसं कटिंग घेते की ते पण छान लागू शकतो आता आपण हे सगळे कटिंग्स आहेत हे का नवीन पॉटमध्ये लावणार आहोत तुम्ही बघू शकता ह्याची पानं आहेत ती कशी लांबसडक आहेत आणि फ्लेशी पानं आहेत आता मी जे कटिंग घेते हे एक जाडसर कटिंग आहे आणि ते आपण एका भुकामध्ये सिम्पलचं लावतो आहे आणि ही हे जी सॉईल आहे ही गार्डन सॉईल आहे ह्याच्यामध्ये फक्त कावडंग घातलेलं आहे तर ह्याला काय विशेष फर्टिलायझरची गरज नसते आणि ही जी सॉईल आहे तुम्हाला जी ओली दिसते ते ऑलरेडी त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे म्हणून ती ओली दिसते आणि ह्याला जी सॉईल लागते ती वेलड्रेन सॉईल पाहिजे पाणी असं जमा का होता नये आणि पाणी घालताना फक्त एवढी काळजी घ्यावी लागते की ते पाणी डायरेक्ट सॉइलवर पडेल पानांवर पडणार नाही कारण पानांवर पाणी आपण घातलं तर ती पानं सडू शकतात तर अशा प्रकारे आपण एकाच पॉटमध्ये बरेच प्रकारचे प्लांट्स ह्याच्यामध्ये ग्रो करू शकतो आणि खूप चांगल्या प्रकारे हे प्लांट ग्रो होऊ शकतं आणि आपण हे आता एक छोटंसं कटिंग लावतो आहे ते छोटंसं कटिंगसुद्धा खूप छान प्रकारे ग्रो होईल आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळेल की चार पाच दिवसामध्येच याला नवीन ब्रांचेस आलेले असतील तर अशा प्रकारे आपण हे प्लांट ग्रो करू शकतो आता आपण बघतो आहे की हे मॉसरूज ऑफिस टाईम किंवा नाईन ओ क्लॉक हे है प्लांट हँगिंग म्हणून किती सुरेख दिसतं आता तुम्ही बघताय ह्याला पिंक कलरची फुलं आहेत आणि ह्याचेच आपण कटिंग्स सुरुवातीला मी तुम्हाला दाखवले होते आणि तुम्ही बघू शकता हे हैं। हँगिंग म्हणून किती सुरेख दिसतं आहे आणि हे एका छोट्याशा प्लास्टिक बॉटलमध्ये आपल्या पाणी प्यायच्या बॉटल्स असतात त्याच्यामध्ये हे लावलेलं आहे त्याला छानसं डेकोरेट केलेलं आहे कलर पेंट केला आहे आणि काही मिरर वर्क केलं आहे लेस लावलेली आहे त्याच्यामध्ये ते फार सुंदर दिसतं आहे तर प्रकारे आपण हे हँगिंग म्हणून लावू शकतो आता आपण हे जे मॉसरोज बघतो आहे हे पांढऱ्या रंगाची फुलं देणारे प्लांट आहे आणि मगाशी आपण बघितले ती पिंक कलरची फुलं होती तर अशा भरपूर रंगांची फुलं देणारं प्लांट हे आहे आणि ह्याला भरपूर प्रत्येक ब्रांचला आपल्याला बघायला मिळतील भरपूर बड्स येतात तर तुम्ही बघू शकता हे हँगिंग म्हणून कितीतरी सुरेख दिसते आणि प्रत्येक टीपला तुम्हाला बर्ड्स बघायला मिळतील आणि नंतर हे फुलं म्हणून ग्रो होतात आणि हे हिवाळ्यामध्ये डॉर्मेंट स्टेजला जातं हिवाळ्यामध्ये ह्याला अजिबात फुलं येत नाहीत पण एकदा जर उन्हाळा चालू झाला की उन्हाळा आणि मध्ये भरपूर फुलं येतात आणि खूप चांगल्या प्रकारे ग्रो होतं तर हिवाळ्यामध्ये आपण हे प्रिझर्व करू शकतो कटिंग्स लावून की तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे छोट्या छोट्या बेग फांद्या घेऊन सुद्धा आपण वेगवेगळ्या रंगाच्या फांद्या एका पॉटमध्ये घेऊन आपण ते चांगल्या प्रकारे ग्रो करू शकतो आणि याला लहान अशा पॉटमध्ये सुद्धा हे खूप आरामात ग्रो होऊ शकतो आता तुम्ही बघताय की हे एका प्लास्टिक बॉटलमध्येच ग्रो केलेलं आहे मगाशी दाखवलं होतं ते, ते पण एका प्लास्टिक बॉटलमध्ये ग्रो केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे एका साईडनी ग्रो झालेलं आहे फक्त एका साईडला होल पाडून ते ग्रो केलेलं आहे त्याच्यामुळे त्याचं एक खूप वेगळं लूक प्राप्त झालं आहे त्याला आणि हे आपण हॉलच्या खिडकीमध्ये वगैरे असं खूप हँगिंग म्हणून खूपच छान दिसू शकतं तर हे आपण लावू शकतो असं प्लांट हे लावू शकतो आत्ता आपण हे जे समोर बघतो आहे हे सुद्धा मॉसरोजचाच एक प्रकार आहे पण ह्याला ऑरेंज कलरची छोटी अशी नाजूक फुलं येतात आणि ह्याची पानं तुम्ही बघू शकता ही ओव्हल शेप आहेत मगाशी आपण जे बघितली त्याची पानं ही स्पाईक आकाराची का होती तर ही पानं आहेत ही ओव्हल शेप लंबगोल पानं आहेत आणि खूप फ्लेशी पानं असतात ह्याची आणि त्याच्यामुळे ह्या प्लांटला पाण्याची जास्त गरज लागत नाही आणि एका छोट्याशा ब्रांचमधून खूपशा फांद्या अशा ग्रो होतात आणि त्या खूप छान लटकतात आणि त्याच्यामुळे त्याचा ॲपिअरन्स खूपच छान दिसतो तुम्ही बघू शकता आणि ह्याच्या ज्या फांद्या आहेत ह्या अशा पिंक कलरच्या फांद्या आहेत आणि हे असं हँगिंग म्हणून आपण हॉलच्या विंडोमध्ये किंवा गॅलरीमध्ये असं लावू शकतो आणि ते खूपच छान दिसतं आता हे मॉसरोज आहे हे आपण एका प्लांटरमध्ये बघतोय तीन रंगांची फुलं तुम्हाला बघायला मिळतील इथे पिंक कलरचं आहे व्हाईट कलरचं आहे आणि हे उन्हामध्ये भरपूर ऊन असेल तर हे असं अशा प्रकारे छान अशी ग्रो होतात आणि एक तुम्हाला हे इथे वा ओवलशेपीची पानं दिसत आहेत तर ह्याला ऑरेंज कलरची फुलं येतात आत्ता आपल्याला कलर ऑरेंज कलरची सह फुलं बघायला मिळत आहेत ह्याच्यामध्ये पिंक आहेत व्हाईट आहेत तर ह्याच प्लांटरमधली ही ब्लूम झालेली फुलं आहेत तर एकाच प्लांटरमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची फुले लावू शकतो ॲक्च्युअल हँग केल्यावर ह्या बॉटल किती सुरेख दिसत आहेत तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर ह्याला लाईक करा आणि कमेंट्स पास करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन हिट करायला विसरू नका की ज्यामुळे तुम्हाला माझे नोटिफिकेशन्स मिळतील आणि खुश राहा सुरक्षित राहा आणि स्वस्थ राहा